For more Marathi cinema and gossip, hit the bell icon and never miss a video from Lehre Marathi. मराठी कलाकारांमध्ये निखळ मैत्री जपणारे अनेक कलाकार आहेत. हे कलाकार एरवी आपल्या सिरियल आणि सिनेमाच्या शूटिंग प्रमोशन मध्ये व्यस्त असतात. पण अशाच काही मराठी अभिनेत्रींनी आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढत लडाखची सफर केली. यावेळी त्यांनी केलेली धमाल मस्ती अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केली आहे. चहावर फक्त प्राजक्तालाच मला वाटतं काही नकोय असं वाटतं आणि केतकी मन भरलंय. सिरियसली स्वर्ग आहे. सुपर. मी फंबल मारेन एवढी थंडी होती. जिवंतपणे स्वर्गात आलं अशा भावना होत आहेत का? खरंच आहे, खरंच आहे. मस्ट वॉच. वाटतंय तुला जिवंतपणे आपण स्वर्गात आलो असं वाटतं का? एक वाक्य माझं महेशजी, तुम्हाला वाक्य आवडेल. नरक यातना भोगत आम्ही स्वर्गापर्यंत स्वर्गात आलो आहोत. आणि या सगळ्यांना असं वाटतं की इथं स्वर्गातच राहावं, स्पेशली संस्कृतीला. आणि तिच्या अपेक्षा असं आहेत की इथं आल्या आल्या तिनं सांगितलं इथं मला एखादी झोपडी कोणी बांधून दिली तरी मी इथे राहील. आता उद्यापासून आमची मोहीम आहे की तिच्यासाठी एखादा लद्दाख मधलाच मुलगा शोधतोय आम्ही, की जे इथं नाही पण झोपडं कोण बांधून देणार. लडाखच्या पँगोंग लेकला प्राजक्ता माळी, भार्गवी चिरमुले, संस्कृती बालगुडे यांनी भेट दिली. त्यावेळेचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.